नमस्कार कुकिंग पॅशन हंड्रेड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल खमंग पौष्टिक खुसखुशीत अशा तिखटपुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरची कमीसुद्धा करू शकता वाढवू सुद्धा शकता कोथिंबीर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ लसणाच्या पाकळ्या जिरे आणि ओवा आता हे सर्व आपल्याला थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे तुम्ही हवं असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता अशा पद्धतीनं मी वाटण केलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी सर्व पिठं घेणार आहे तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटीला थोडंसं कमी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हवं असेल तर एक पूर्ण वाटीसुद्धा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेऊ शकता पण मी ह्याच पुऱ्यांना अजून जास्त पौष्टिक बनवण्यासाठी थोडंसं नाचणीचं पीठ टाकलेलं आहे तर नाचणी पौष्टिक असते आपण आपल्या आहारातून नाचणीला वगळत चाललेलो आहोत नाचणीमध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं जे हाडांना मजबूती देतं दात नख आपले स्ट्रॉंग होतात शिवाय लोह वाढवण्याचं काम करत असतं नाचणी आता हे सगळे पिठं आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला तेलाचे मोहन टाकायचे आहे आता तेल गरम असल्यामुळे हे चमच्याने मिक्स करा नाहीतर हाताला चटका लागेल आता पिठाला आपल्या व्यवस्थित तेल जे आहे ते मिक्स होऊपर्यंत आपण चोळून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि मग याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकणार आहोत तर हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे हळद आणि तिळ टाकायचे आहेत तिळ ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतीन आवडत नाही टाकलं तरी पण चालेल पण तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं आता हे सर्व आपण आधी कोरडं मिक्स करून घेऊ आणि मग लागेल तसं पाणी टाकून कणिक मळून घेऊ तर आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकणार आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे वाटण आहे ते वाया जाणार नाही आपल्या वापरात येईल तर आधी ते पाणी टाकू आपण आणि मग हळूहळू दुसरं पाणी टाकू तर याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलं आहे तर त्याच्यामध्ये ग्लुटेन नसतं त्याच्यामुळं आपण भाकरीला जसं पीठ बऱ्याच वेळा मळून घेतो तशाच पद्धतीनं हे सुद्धा आपण मळायचं आहे आता हळूहळू आपण व्यवस्थित कणिक मळून घेऊ पाणी टाकून तर अशा पद्धतीनं मी मऊ पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता आपण पुऱ्या लाटू तर सगळ्यात आधी मी पारंपरिक पद्धतीनं बनवणार आहे तर मी पोळपाट्याला थोडंसं तेल लावलेलं आहे पुऱ्या शक्यतो कोरडं पीठ न लावताच लाटण्याचा प्रयत्न करा कारण त्याच्यामुळं काय होतं पीठ जे आहे ते आपण पुरी जेव्हा तेला तळतो ते पीठ पूर्ण तेलामध्ये पसरतं आणि तेल जास्त जळत राहतं आता ही मी हातानेच अशी थापून घेतलेली आहे खूप जास्त पातळ करायची नाही आहे जास्त पातळ जर केली तर पुरी फुलत पण नाही आणि वातळ होते अशा पद्धतीनं मी थापून घेतलेली आहे तर ही पुरी जी आहे तेल कमी शोषते शिवाय चवीला खमंग जास्त लागते आपण जी लाटतो पुरी त्याच्यापेक्षा बघू शकता छान फुल्ली पण आहे आता ही नॉर्मल आपण नेहमी जसं पुऱ्या बनवतो त्या पद्धतीनं मी लाटून घेतलेली आहे पण कट केलेली नाही अशा पद्धतीनं तर ही सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते ही पण छान टम्म फुगली आता नॉर्मली आपण जशी पोळी लाटून वाटीने कट करून घेतो त्या पद्धतीनं सुद्धा पुऱ्या बनवू शकतो आणि लहान मुलांना थोडंसं अट्रॅक्शन वाटण्यासाठी वेगवेगळ्या आकारच्यासुद्धा पुऱ्या मी बनवलेल्या आहेत त्रिकोणी आयताकृती तर तुम्हाला जी पण सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीनं तुम्ही पुऱ्या लाटा सर्वच पुऱ्या फुललेल्या आहेत आता एक अजून पारंपरिक पद्धतच आहे तर हाताला मी पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि ही तळ हातावरती किंवा बोटाने पुरी जी आहे ती मोठी करून घ्यायची आहे तर ही सुद्धा पुरी जी आहे लाटलेल्या पुरीपेक्षा खमंग लागते तुम्ही दोन्हींमधला फरक स्वतः करून बघू शकता आणि तो फरक मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा तर अशा पद्धतीनं आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण पटकन पुऱ्या लाटून घेतो आणि वाटीने कट करून तळतो पण ह्या पुऱ्या ज्या आहेत जास्त खमंग लागतात पारंपरिक पद्धतीने केलेल्या या पुरीला आपल्याला जास्त वेळ ठेवता येत नाही पाणी लावलेलं असतं आपण त्याच्यामुळं तर थापली की तळायची असते तर तुम्हाला जी पण पद्धत वापरता येते ती वापरा तुम्ही आणि तशा पद्धतीनं पुऱ्या बनवा तर मी आपण नॉर्मल पद्धतीने जशा लाटून पुऱ्या कट करून घेतो त्या पद्धतीनं सर्व पुऱ्या कट करून घेणार आहे ही सुद्धा पुरी छान फुललेली आहे तर कोणत्याही पद्धतीनं तुम्ही पुऱ्या बनवा पुऱ्या ह्या गोल टम्म फुकतातच आता मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता तळण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे तेलात मी थोडंसं पीठ टाकून बघत आहे पीठवरती आलं तर समजायचं पुऱ्या तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण बाकीच्या सर्व पुऱ्या अशाच पद्धतीनं तळून घेऊ तर तुम्ही सुद्धा ह्या आषाढामध्ये अशा छान खमंग पौष्टिक अशा पुऱ्या नक्की बनवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता मी एक नवीन पद्धतीनं पण पुऱ्या बनवलेल्या आहे। आहेत पुऱ्या आपण नॉर्मली जशा लाटतो तशा छोट्या छोट्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्याला काट्या चमच्याच्या साहाय्याने पोक करून घेतलेला आहे जेणेकरून ही फुलणार नाही आणि एकदम कमी गॅसवरती आपण ह्या पुरीला तळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातलं मॉइश्चर जे आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या महिनाभर आपल्याला स्टोर करता येतात तर हॉस्टेलला वगैरे कुणी असेल तर त्यांना सुद्धा आपण ह्या पुऱ्या देऊ शकतो स्नॅक म्हणून खायला कारण हेल्दी पुऱ्या आहेत ह्या किंवा आपण चाटमध्ये दही पुरी किंवा शेवपुरी वगैरेसाठी जी पुरी आपण वापरतो तिच्या ऐवजी आपण ही पुरी वापरू शकतो आता नॉर्मली आपण बाहेरून जेव्हा आणतो तेव्हा ती मैद्याची असते तशी ही पुरी तुम्ही पौष्टिक पुरी वापरू शकता चाटमध्ये सुद्धा तर तुम्ही अशा पद्धतीनं पण एनीटाईम ट्राय करू शकता तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद